भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षामार्फत होणारी विकासकामे घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत धन्यवाद मोदीची कार्ड एसईओचे फॉर्म भरणे सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टिकोनातून ट्विटर आणि फेसबुकवर अकाउंट बनवणे तस तसेच व्हॉट्सअप ग्रुप तयार करून महिला संघटना मजबूत करण्याचे उपक्रम महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे त्या अंतर्गत भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात मंगळवारी आढावा बैठक झाली दरम्यान यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कर करण्यात यावेळी जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच कामाचा आढावा घेतला यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत माजी उपमहापौर चारुशिला खरत दक्षिण रायगड सरचिटणीस डॉक्टर मंजुषा कुद्रीमोती महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा धवन रश्मी लुडबे शिल्पा मराठे अरुणा पाटकर अंजली साळवी आरती तायडे पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर रुचिता लोंढे पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक राखी पिंपळे भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षा विद्या तामखेडे यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी आजारपणाशी झुंज देत असताना पक्षनिष्ठा म्हणून विधान परिषद आणि राज्यसभेसाठी मतदान करणारे पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना महिला मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट